अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे आमदार नरहरी झिरवाळ सरकारविरोधात आता आक्रमक झालेत. धनगर समाजाला आदिवासी कोट्यातून आरक्षण देण्याच्या सरकारच्या भूमिकेविरोधात नरहरी झिरवाळ आजपासून मुंबईत आंदोलनाला बसणार आहेत. धनगर आरक्षण तसंच पेसा भरतीच्या प्रश्नांसाठी विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळ मंत्रालयासमोर धरणं आंदोलनाला बसणार आहेत आणि त्यांच्या या आंदोलनात राज्यातल्या विविध आदिवासी संघटना सुद्धा सहभागी होणार आहेत. मजुरी करताय आणि आमच्या लोकल नाही मिळत, आम्ही ते पाणी सोडून देणार नाही. जे काय व्हायचं ते होईल. आम्ही पाणी सोडून देणार नाही. आम्ही रेल्वे आमच्या माझ्या मतदारसंघातून जाते, रस्ते जाते, काय होते, जन्मनी टाकतील, काय पुढचं होईल, परंतु आम्हाला समाजाला तर न्याय द्यावा लागेल. तर झिरवाळ आता आक्रमक झालेले आहेत आणि आदिवासी समाजाला आरक्षण देण्याच्या सरकारच्या भूमिकेविरोधात नरेश झिरवाळ आजपासून मुंबईमध्ये आंदोलनाला बसणार. धनगर आरक्षण आणि पेसा भरती असे दोन महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ त्यामुळे मंत्रालयासमोर धरणं आंदोलनाला बसणार आहेत. त्यांच्या या आंदोलनात विविध आदिवासी संघटनासुद्धा सहभागी होणार आहेत, त्यामुळे सरकार आता कशाप्रकारे झिरवाळांच्या या आंदोलनाची दखल घेत आहे हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची बातमी, धनगर समाजाला आदिवासी कोट्यामधून आरक्षण देण्याच्या सरकारच्या भूमिकेविरोधात आहेत झिरवाळ आणि त्यावरून ते आता आक्रमक झालेले आहेत. तर काय नेमकी झिरवाळांची भूमिका आहे जाणून घेतली आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी. आरक्षण देऊ नये यासाठी तुम्ही रस्त्यावरती उतरून आंदोलन करणार आहात. याआधी काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी एक इशारा दिलेला होता राजीनाम्यासंदर्भात. तर जर सरकारने तुमचं ऐकलं नाही किंवा तुमच्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाही तर तुमचंसुद्धा असाच काहीसा पवित्र असणार आहे का? नाही, माझाच नाही तर सर्व आमदारांना नाईलाजानं ह्या गोष्टी करायला लागू नयेत याच्यासाठी सरकारनं विचार करावा. नसेल तर आम्ही त्याच्या पुढं काय करणार ते आम्ही पुढं सांगू, पण आमची खात्री आहे का सरकार तात्काळ आता आम्हाला न्याय देईल. पेसा भरतीच्या संदर्भातला असेल किंवा धनगर समाजाच्या रिझर्वेशनच्या संदर्भात जे चाललं आहे ते आम्हाला न विचारता जे काही परस्पर जे चाललं आहे ते होणार नाही अशा पद्धतीचं आमची खात्री आहे. सध्या तुमचा मतदारसंघ खूप चर्चेत आहे, गोकुळ झिरवाळ हे तुतारी घेतील अशी शक्यता सध्या वर्तवली जाते आहे, यावरती तुमचं काय म्हणणं आहे, या संदर्भात काय चर्चा झालेली आहे, पुढची त्यांची भूमिका काय आहे, तुमची भूमिका काय आहे? त्याची चर्चा आहे, पण शेवटी मी जेव्हा सांगेल का बाबा तू थांबावं तर तो माझं ऐकेल ना, ऐकेल तो. तुम्ही त्यांना सांगितले का आतापर्यंत की तू थांब? मी का बाबा तू थांब. मग गोकुळ झिरवाळ हे अजित पवार यांच्या पक्षाकडून उतरतील की मग तुतारी घेतील आता? नाही, आता आजच्या मितीला तरी मी दादाच्या बरोबर आहे, मी दादा बरोबरच राहणार, त्याच्यामुळे त्याला थांबावं लागेल. परवा नाशिकमध्ये कार्यक्रम पार पडला तर त्या ठिकाणी तुम्ही उपस्थित नव्हते, तर त्या संदर्भात सुद्धा अनेक चर्चा होताना पाहायला मिळत आहे. तुम्हाला निमंत्रण नव्हतं की तुम्ही त्या ठिकाणी इतर काम असल्यामुळे गेले नाही? तिथं मी प्रमुख म्हणूनच होतो, पण एक जवळच्या नातेवाईकाला थोडासा प्रॉब्लेम आला किंवा ते डेथ झाली म्हणून मग मला येता आलं नव्हतं. बाहेर येताना मग ती लगेच का नव्हते अशा पद्धतीची चर्चा होते, पण आताही मी सांगतो ना का मी दादा बरोबर मला आमंत्रण होतं, मी प्रमुख पाहुणा होतो, भुजबळ साहेबांनी घेतलेला कार्यक्रम होता, तिथं मी राहणं हे कोणालाही मान्य नाही, पण मी हाऊस म्हणून गैरहजर होतो असं नाही किंवा मुद्दा म्हणून गैरहजर होतो असंही नाही. नक्की सर, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेधसह सीमा आडे, झी 24 तास, मुंबई.